हॅलो हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त मजेत ना? तर वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं की नाव आहे सुप्रिया ब्लॉग्स अँड रेसिपी. आणि आज मी तुमच्यासाठी आणखीन एक नवीन रेसिपी घेऊन आलेले आहे आणि तिचं नाव आहे अनारसे. तर अनारसे हे आपण फराळ म्हणूनही बनवतो, कधी खाण्याची इच्छा झाली तरीही बनवतो. आणि मग ते बनवण्यासाठी त्याची काय प्रोसेस आहे आणि ते कशा पद्धतीने बनवतात आणि त्याच्या काय महत्त्वाच्या टिप्स आहेत ते मी तुम्हाला दाखवते. आणि मग चला आपण किचनमध्ये जाऊ. तर फ्रेंड्स, आपण अनारसे बनवण्यासाठी मी तुम्हाला सांगते मी काय घेतलेलं आहे ते. आणि हे मी तांदूळ घेतलेले आहेत, इंद्रायणी एक वाटी घेतलेले आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून जे आहे ते मी घेतलेलं आहेत आणि ह्याला मी झाकून ठेवणार आहे. आणि साधारण मी ह्याला जे आहे ते 4 दिवस भिजवणार आहे, कारण त्याची पुढच्या पण स्टेप आहेत ते मी तुम्हाला सांगतेच. आता हे आहे ते मी झाकून ठेवणार आणि रोज सकाळचं पाणी आपण 3 दिवस तरी साधारण रोज ते पाणी काढायचं आणि स्वच्छ पाणी त्याच्यामध्ये टाकून धुवून ठेवायचं. आणि चौथ्या दिवशी काय आहे ती प्रोसेस मी तुम्हाला दाखवेल. तर फ्रेंड्स, आपण हे अनारशासाठी जे तांदूळ भिजवलेले होते ते आपण साधारण 4 दिवस ठेवलेले होते आणि रोज त्याचं पाणी बदलत होतो. आणि त्याचबरोबर आज मी त्याला काढून व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुतलेलं आहे आणि एका कॉटनच्या कपड्यावरती, तुम्ही कोणत्याही कपड्यावरती त्याला आतमध्येच घरामध्येच सुकवायचं आहे, उन्हाला नाही सुकवायचं आहे. आणि थोडंसं कोरडं झालं की त्याला आपण बारीक मिक्सरमध्ये पिसून घेणार आहे. तर अनारशासाठी मी सकाळी जे तांदूळ दाखवले होते ते आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीने आपण व्यवस्थित बारीक करून चाळून घ्यायचे आहेत व्यवस्थित. आणि त्याचबरोबर आपण आता मी एवढाच बाउल जो होता तांदूळचा घेतला होता आणि थोडंसं कमी प्रमाण आपण हे गूळ आहे तो मी सुऱ्याने असा चिरून घेतलेला आहे गूळ. आणि आपण ह्या पिठामध्ये आता ते मळायला घेतलेलं आहे. इथे मी जायफळ आणि थोडी वेलची पुडा आहे, थोडी साखर टाकून मी त्याला मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेतलेलं आहे. आणि अगदी नॉर्मल असं थोडं एवढंसं आपण मीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये. आता मी मळताना तुम्हाला दाखवते कसं मळायला ठेवायचं ते, आणि नंतर मग आपण त्याला कधी बनवायला घेणार आहे ते पण मी तुम्हाला सांगते. आता तुम्ही पाहू शकता ह्या पिठामध्ये आता मी अगदी थोडंसं मी नॉर्मल मीठ टाकते आहे. त्याच्यासोबतच आपण ही जी जायफळ आणि वेलची पूड होती साखर टाकून बारीक केलेलं ते आपण टाकलेलं आहे. हेच जर तुम्हाला जर हवं असेल वेलचीची स्मेल किंवा जायफळची स्मेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर नुसतं मीठ आणि गुळामध्येच तुम्ही मळू शकता. काही जण टाकतात काही जण नाही टाकत, पण टाकून पहा अगदी चांगलं लागेल. आणि आता आपण हा जो गूळ आहे तो चिरून घेतलेला आहे तो अगदी असं थोडं थोडं घेऊन असं आपण मळून ठेवायचं आहे. साधारण आता आपण आज संध्याकाळी मळलं तर ते सकाळपर्यंत जे आहे ह्या गुळाचं आणि तांदळाचं मिळून ह्याला थोडंसं असं पाणी लागत होतं, थोडंसं ओलसर होतं, त्यामुळे रात्रीचं मळून ठेवायचं आणि नंतर लगे मळ्यामळ्या बनवायला नाही घ्यायची अनारसे आपले. 7-8 तासानंतर तुम्ही बनवायला घेऊ शकता. काही जण केळी वगैरे टाकतं ह्याच्यामध्ये, तर न केळी टाकता पण आपण बनवणार आहे. दाखवते मी तुम्हाला, हे असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे गूळ जो आहे तो आपला. थोडा 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 गूळ आपला टाकून कणे आपण हे असं मळून घेणार आहे व्यवस्थित. अगदी तो गूळ मी तुम्हाला दाखवलेला होतं तो पूर्ण मी असं घेतलेला आहे. आणि ह्या पद्धतीने हे जे आहे ते मळून घ्यायचं आहे, जेणेकरून एखादी जरी गुळाची आपली गाठ जर राहिलेली असेल तर ती ह्या पिठासोबत जी आहे ती अशी स्मॅश होऊन जाते. आणि मिक्सरवर असं पूर्ण मिक्स गूळ आणि तांदळाचं पीठ करण्यापेक्षा हातावरती केलेला चांगला फरक पडतो, ते मिळून पण येतं. तर असं साधारण आपण 5 ते 6 मिनटं असं करणार आहे आणि एकदम एकजीव करून घ्यायचं आहे. हे शकता हे मी मळून घेतलेलं आहे आणि मी थोडं पण ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकलेलं गुळामुळे ह्याला ऑलरेडीच पाण्याचं टेक्स्चर जे आहे ते बनत आहे, पाहू शकता तुम्ही. आणि आपण हे आता पूर्ण असे हे गूळ थोडंसं कुठे राहतो आहे तर ते व्यवस्थित असं चेक करून घ्यायचं आहे. आणि मग त्यानंतर आपलं हे आता मळून झालं की आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून ठेवायचं आहे. आणि ह्या पिठाला काहीही होत नाही, प्रॉपरली 20-25 दिवस महिना म्हटलं तरी जसंच्या तसं राहतं हे पीठ. आणि ज्यावेळी आपल्याला बनवायचं आहे त्यावेळी आपण हे गरम गरम बनवू शकतो आणि खाऊ शकतो. एवढंच की आता आपण हे रात्रभर आता तसंच ठेवल्यानंतर झाकून त्या काचाचं जे भरणी असते
किंवा काचाची कोणतीही वस्तू असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ठेवा, जास्त दिवस ते राहू शकतं हे पीठ, आणि जेव्हा पाहिजे तेव्हा गरम गरम खाऊ शकता. तर तुम्ही पाहू शकता हे मी रात्री मळून ठेवलेलं पीठ आहे, तुम्हाला मी दाखवलंच होतं रात्री झाकून ठेवलं होतं मी, आणि आता मी त्याला तुम्हाला दाखवते हे अशा पद्धतीने झालेलं आहे. आणि गूळ आपला ह्याच्यामध्ये आपण टाकल्यामुळे हे पहा हे अशा पद्धतीचं बनलेलं आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलंच हे पीठ कितीही दिवस राहतं, अगदी महिना दीड महिना, फक्त काचेचं जे आपली भरणी वगैरे असेल त्याच्यामध्ये आपण ठेवू शकतं आणि जेव्हा हवं तेव्हा तुम्ही ते बनवू शकता. तर ह्याच्यामध्ये मी केळ देखील नाही टाकलेलं. बरं, तुम्हाला मी बोललेच होते आपण फक्त गूळ आणि हे पिठापासूनच फक्त अनारसे बनवणार आहे, आणि हे आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित असं भिजलेलं आहे आणि आपण आता हे अनारसे ह्याचे बनवू शकतो. तर मी तुम्हाला दाखवते कसे बनतात ते. आपण कढाई ठेवलेली आहे आणि गॅस चालू केलेला आहे, तर आपण मीडियम फ्लेम ठेवलेली आहे ह्याची, आणि तेल जे आहे ते फक्त एक किंवा दोन अनारसे आपले तळले जातील एवढंच ठेवायचं आहे, ज्यादा तेल ओतायचं नाहीतर अनारसा जो आहे तो मध्ये सुटतो. त्यामुळे तेलाचं प्रमाण तुम्हाला ही एक टिप सांगते मी, तेल कधीही ज्यादा घ्यायचं नाही अनारसे आहेत म्हणून, जसं आपल्याला लागेल असं थोडं थोडं घ्यायचं आहे. तर मी इथे एक कागद घेतलेला आहे कात्रीने कट करून, प्लास्टिकचा आहे तो, आणि ह्याच्यावरतीच आपण बनवणार आहे अनारसे. आता आपण ही पिठाची गोळी करून घेतलेली आहे आणि मी इकडे खसखस घेतलेली आहे, पाहू शकतो बाजारामध्ये अवेलेबल असते ही. तर आपण आता ही आणि हे अशी बोटाला घेतो आहे, आणि आपण असं हे फक्त ह्या दोन बोटानेच आपण त्याला टॅप करायचं आहे. असं ह्या पूर्ण बोटाने आपण थापत नाही आहे, फक्त दोन बोटानेच ह्या अनारस जे आहे ते आपण थापून घेणार आहे. दाखवते मी तुम्हाला. अजून आपण ही खसखस अशी घ्यायची आहे आणि ही अशी टॅप करायची आहे. तुम्हाला जेवढ्या आकाराचे हवे असतील तेवढ्या आकाराचे तुम्ही बनवू शकता. जास्त पातळ ही करायचं नाही आणि जास्त जाड ही करायचं नाही, साधारण तुम्ही बघू शकता माझी ही लेअर जी आहे ती ह्या अशा ह्याच्यामध्ये घेतलेली आहे. आणि हे अशा प्रकारे आता हे आपण उचलायचं आहे, आणि ह्या बाजूला आपण खसखस लावलेली नाही आहे, ह्या बाजूला लावलेली आहे. तर आपण ज्या बाजूला लावलेली आहे आपलं तेल जे आहे ते कढाईमधलं तापलेलं आहे आणि आता आपण ह्याला सोडतो आहे तेलामध्ये. थोडं आपण मीडियम ठेवायचं आहे हे. आणि आता अनारसे भाजण्याची पद्धत बी मी तुम्हाला सांगते. कोण जे आहे ते असंच ठेवतं आणि असंच शांत राहतं, तर हे असंच न करता आता आपण हे कसं भाजून घ्यायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते. हे अनारसे जे आहे तर ह्याच्यावरती असं तेल सोडत राहायचं आहे, आणि ह्याची जास्त उलटा पालट नाही करायची, एकदा ते दोनदा फक्त करायचे आहे, नाहीतर अनारसे जे असतात ते आपले असे विरघळतात तेलामध्ये. त्याच्यामुळे फक्त पलटी न करता तुम्ही असंच करायचं आहे, फक्त तेल त्याच्यावरती सोडायचं आहे. अजून मी तुम्हाला दोन ते तीन अनारसे करून दाखवते. आणि साधारण असा गव्हाळा रंग आला की आपण ते काढून घ्यायचं आहे, कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी हे तेलाचं जे प्रमाण असतं ते गूळ आहे तो आपण काढल्यानंतरही थोडाफार पहाल तुम्ही ते त्याचा रंग जो आहे तो चेंज झालेला तुम्हाला दिसेल. तर आता माझं हे अनारसं जे आहे ते कढईमधलं बनलेलं आहे आणि आता मी त्याला काढते आहे. अजून तुम्हाला मी दाखवते एक दोन करून, मी मग तुम्हाला आपलं अनारसं जे आहे ते कसं बनलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ह्या हे अशा पद्धतीने साधारण एक चमचा जो मोठा जो असतो तर तो तेवढ्या साईजचं गोळी घ्यायची आहे आणि बनवायचा आहे असा. आता ही आपली गोळी जी आहे ती बनलेली आहे. आता मी ही असं ठेवलेलं आहे
नंतर मी हे खसखसचं बोट घेते आहे आणि ह्या दोनच बोटाने मी टॅप करते आहे त्याच्यावरती. पाहू शकता तुम्ही, जसं की मी तुम्हाला सांगितलं, हे एकदाच करावं असं काही नसतं आणि अनारसे जे आहेत ते गरम गरम खाण्यातच मजा असते. असे बनवून ठेवून नाही खायचे, चांगले मी वाटत ते गरम गरम असे जेवढे आपल्याला 2-3 हवे तेवढे करून तुम्ही खाऊ शकता. तुम्ही पाहू शकता आपलं हे अनारसं जे आहे ते तुटत नाही. आणि मी आता लगेच बनवायला घेतलं म्हणून, नाहीतर हे जर पीठ जे आहे ते आपण असंच मळून ठेवलं आणि साधारण 1-2-3 दिवसाने जर करायला घेतलं ना, अजून ह्याच्यापेक्षा छान बनतात. आणि अनारसं जे आहे तर ते आपण लक्ष्मीचा नैवेद्य म्हणून मांडलं जातं आणि लक्ष्मीचं खूप प्रिय आहे, नैवेद्य म्हणूनही तुम्ही ठेवू शकता. आता पहा, हे बनलेलं आहे आपलं दुसरं अनारसं आणि आता मी त्याला सोडते आहे आपल्या कढईमध्ये. आता हे आपण असं फक्त शिंपत राहायचं आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे तर माझ्या असं आहे की सांगणं अनारस आहे ते असं कोणाला आवडत नाही असं नाही आहे, सर्वांना आवडतं. ते थोडी मेहनत लागते ह्याच्यापाठी मागं, मेहनत आहे पण सर्व बघा, आपण दिवाळीच्या टाईमला ज्यावेळी फराळ बनवतो त्यावेळी सर्वांचं आवडतं काय असेल, चकली चिवडा आणि अनारस. खूप जणांना वाटतं की अनारसे बनवायला म्हणजे खूप अवघड आहे बाबा की नाही बनवू शकत, तर खूप सोपं आहे बनवायला. मलाही अगोदर असंच वाटायचं, पण ज्यावेळी मी शिकले बनवायला त्यावेळी मला याचं अगदी सिम्पल वाटतं. ते तर आपलं आता हे बनलेलं आहे, आपण याला काढून घेऊ. अशा पद्धतीने आपण ना सर्व अनारसे जे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत. अजून मी तुम्हाला एखादं दाखवते. अजून एक मी तुम्हाला सांगेन की जर का आपले साधे तांदूळ असतात ना असे इतर, आता हा माझ्याकडे इंद्रायणी तांदूळचे मी बनवून दाखवते आहे तुम्हाला. साधा तांदूळ जर असेल आपण तर जो बहुतेकदा कुपनला भेटतो बघा आणि दुकानामध्येही अवेलेबल असतो, तर त्या तांदळाचे ना अनारसे खूप सुंदर होतात. तुम्ही बनवून पहा एकदा. असं टॅप करायचं आहे, चिकटत नाही काय नाही, फक्त 2 बोटांनी आपण टॅप करायचं आहे. आणि ज्याला कोणाला बनवायला येत नाही तर ते आजकाल बाजारामध्ये पण अनारशाचं पीठ भेटतं बघा, तर त्याचेही कोण कोण बनवतं, पण मी पाहिलं एवढे काही खास लागत नाही त्या पीठाचे. आपण घरी बनवलेल्या पिठाचे चांगले बनतात अनारसे आणि चवही लागते अगदी. हे आपलं बनलेलं आहे आणि ज्या बाजूला आपण खसखस नाही लावलेले आहे ती बाजूस आपण ह्याच्यामध्ये सोडतो आहे. त्यावेळेलाही आपण असं तळून घ्यायचं आहे. चहासोबत भणट लागतात अनारसे, फक्त गरम पाहिजे. चला तर मग आता आपला व्हिडिओ जो आहे तो बराच मोठा होतो आहे आणि मी तुम्हाला सर्व अनारसे बनवून घेते आणि मग दाखवते कसे होत आहेत ते. आपला काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण आता सर्व अनारसे करून घेऊ.
दाखवते बघा तुम्ही आपलं हे अनारसं जे आहे ते कसं जाळीदार बनत आहे ह्या साईडवरून हे बघा. तर आपण हे आता काढून घेऊ. फ्रेंड्स आपले हे अनारसे जे आहेत ते रेडी झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता एकही अनारसे आपला खराब झालेला नाही आहे आणि आपण व्यवस्थित अगदी जसं की मी तुम्हाला टिप्स सांगितल्या तशा प्रकारेच आपण अगदी हे अनारसे बनवलेले आहेत. सो मी हे ह्या चाळांमध्ये पूर्ण चका ठेवलेलं आहे. तर आपण हे तळून घेतल्यामुळे थोडंसं तेल जे आहे ते त्याच्यातून मी धुळून खालची आपण एक कलद छोटंसं प्लेट वगैरे ठेवायचं आणि त्याच्यामध्ये हे तेल जे आहे ते खाली जाईल ह्या चाळणीतून. तर मग ही माझी अनारसे ही रेसिपी कशी वाटली फ्रेंड्स, तर तुम्ही मला लाईक कमेंट आणि शेअर करून सांगा. आणि नंतर अजून एकदा आठवण करून देईन की माझं जर चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूलाच बेल आयकॉनचं बटन असेल तर त्याला क्लिक करा जेणे की माझ्या नवीन नवीन रेसिपीजचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला लगेच समजतील आणि ते तुम्ही ओपन करून पाहू शकाल. आणि पुन्हा एकदा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय फ्रेंड्स.